दहिवडी येथे वडूज रस्त्यावर भरधाव दुचाकी चालवत दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दोघेजण जखमी, दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी काढला पाटण पंचायत समितीवर मोर्चा. महाबळेश्वरच्या जंगलात गव्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू. वाई तालुक्यातील अमृतवाडी येथे तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई, बोईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वाई पांडे येथील कालवा फुटलेल्या ठिकाणाच्या ऊसतोड मजुरांची करण्यात आली तात्पुरती सोय, प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव यांनी दिली माहिती. फलटण ग्रामीण पोलिसांच्या विशेष कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस दलाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने गौरव. पाटण तालुक्यातील मराठवाडीच्या 600 दुबार मतदारांची नावे मतदार यादीतून महसूल विभागाने केली कमी. फलटण 36 पाटा मुंजवडी येथून पोकलनची चोरी, मालकाचे अपहरण करीत दोघांना मारहाण केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला. सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील अजिंक्यतारा कारखान्याला खासदार कामाख्य प्रसाद तासा यांनी दिली सदिच्छा भेट, भवानी मातेचे घेतले दर्शन. सातारा तालुक्यातील शिवतर येथे शेतकरी संघटनेचे दूध दरासाठी रस्त्यावर दूध ओतून आंदोलन. कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघा संशयितांना कराड शहरातील बहिरवस्तीतून सापळा रचून पोलिसांनी घेतले ताब्यात. वाई धोम डाव्या कालव्याला पांडे येथे मध्यरात्री पडले भगदाड, ऊसतोड कामगारांचे संसार गेले वाहून 13 बैल वाचवण्यात यश. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वैष्णवी महिला भजन मंडळाच्या वतीने भजन गाऊन मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा. सातारा मध्यवर्ती बसस्थानकात साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी, प्रवाशांनी केली परिसराच्या स्वच्छतेची मागणी. कोरेगावच्या मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करा, जिल्हाधिकाऱ्यांकडे रमेश उबाळे यांची निवेदनाद्वारे मागणी. सातारा शहरातील सदर बाजार येथील रस्त्यासाठी 19 लाख रुपये मंजूर करून रस्त्याच्या कामाला केली सुरुवात. कराड तालुक्यातील खोडशीजवळ मालट्रक पलटी, महामार्गावरील वाहतूक काही तास खोळंबली, वाहनांच्या 5 किलोमीटरपर्यंत रांगा. सातारा तालुक्यातील विळे येथे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कारचा अपघात, या अपघातामध्ये कारमधील 4 जण जखमी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. कत्तल करण्याच्या उद्देशाने कुरेशीनगर फलटण येथे 11 जिवंत जनावरे पोलिसांनी घेतली ताब्यात. पाटण तालुक्यातील दिवशी घाटात बिबट्याने केला दुचाकीस्वाराचा पाठलाग, सुदैवाने दुचाकीस्वार बचावला. जरांगे पाटील यांचे आंदोलन हे मराठा समाजासाठी नसून कुणबीसाठी आहे, स्वाभिमानी छावा ब्रिगेड कार्यकर्त्या तेजस्विनी चव्हाण यांनी दिली माहिती. कराड उत्तरेतील माझगावसह 4 गावातील 4,37,00,000 रुपये निधीतून मंजूर रस्त्याच्या कामाचे करण्यात आले भूमिपूजन. पाटण शहरातील भाग्यश्री कार्यालयात काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील लक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात संपन्न, हजारो भाविकांची उपस्थिती. टेम्बू योजनेला 700 कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार जयकुमार गोरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन मानले आभार. फलटण तालुक्यातील फरांदवाडी येथे कत्तलासाठी चाललेल्या 3 जनावरांची करण्यात आली सुटका,
टेंबू उपसा योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याने कुकुडवाड ग्रामस्थांनी फटाके वाजवून केला जल्लोष. लोकसभा मतदारसंघ युतीच्या वाटेमध्ये शिवसेनेकडे. शिवसेना ताकदीने लढणार. शिंदे गट शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव यांनी दिली माहिती. पाटण तालुक्यातील जांभुळवाडी येथे झाडाखाली बसलेल्या शेतकऱ्यासमोर शिळीवर झाडावर बसलेल्या बिबट्याने घेतली झेप. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण.